Hello everyone, today I am going to discuss the syllabus of SYBSC, but firstly I would like to congratulate my students for choosing geography subject. I will try my best to make you understand the subject and you will come out with flying colors. This subject will help you not only in our SYBSC exams but in also competitive exam like civil service exam. Anyway, best of luck for your upcoming academic years. Then we shall proceed to our discussion on physical geography of Maharashtra's semester 3rd, paper 4th. हा सगळं जो प्रपंच आहे करण्याचा तर सध्या जगामध्ये COVID-19 ही एक पेंडेमिक डिसीज आपण त्याला म्हणू पेंडेमिक डिसीज हा आलेला आहे आणि म्हणून मग आपण सध्या ऑनलाईन या ठिकाणी काही क्लासेस आपण घेतोय तर या वर्षी आपल्याला काही प्रमाणात सिलेबस काही पर्सेंटेज मध्ये near about 20% syllabus complete in online courses, online method. So we are going to study and understand following 4 unit. So the first unit is, you can see the unit information on the screen. The first unit is geographical personality of Maharashtra. Aplyala जे पहिलं प्रकरण दिलेलं आहे एकूण साधारणतः इन दिस सब्जेक्ट द 4 मेन युनिट्स अँड मोर दॅन 16 सब युनिट्स द फर्स्ट युनिट इज ज्योग्राफिकल पर्सनॅलिटी ऑफ महाराष्ट्र यामध्ये आपल्याला असं काही दिसेल की ज्योग्राफीचं महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आहे ती कशी आहे हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामध्ये जे सब युनिट्स आहेत एकूण सब युनिट्स या ठिकाणी आपल्याला 4 तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती 4 सब युनिट्स आहेत द फर्स्ट सब युनिट्स इज इंट्रोडक्शन टू महाराष्ट्र नॅचरल हिस्टॉरिकल अँड पॉलिटिकल या सब युनिट्स मध्ये आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राविषयी प्रास्ताविक आपल्याला शिकायचं आहे स्टडी करायची आहे त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत तर ते आहेत नॅचरल हिस्टॉरिकल अँड पॉलिटिकल आपण पहिल्यापासूनच अगदी 5वीपासूनच आपण काही महाराष्ट्राचा अभ्यास करत आलेलो आहोतच त्यामध्ये आपल्याला आणखी परत थोडं डीप नॉलेज आपल्याला मिळवायचं आहे दुसरं जे सब युनिट आहे ते सब युनिट आहे लोकेशन एक्सटेंट अँड ज्योग्राफिकल एरिया महाराष्ट्र एकूण भारतामध्ये एकूण 28 स्टेट आहेत तर या 28 स्टेटमध्ये महाराष्ट्राचं लोकेशन कुठं आहे भारतामध्ये लोकेशन कुठं आहे एक्सटेंड कसा आहे त्याचा डिग्री कसा आहे तो कुठल्या हेमिस्फिअरमध्ये महाराष्ट्र आहे आणि त्याचे ज्योग्राफिकल एरिया किती आहे रँक जर आपण त्याची पाहिली आज तर 3rd रँकला आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सेकंड रँकला आपल्याला महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच त्यानंतर महाराष्ट्रामधले आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स पाहिजे आहेत की नेमके किती डिव्हिजन आहेत त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे जसं आपला नंदुरबार जिल्हा हा नाशिक डिव्हिजनमध्ये येतो असे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स आणि त्याचे मुख्य केंद्र कुठं आहे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे अँड लास्ट पॉइंट जो आहे सब युनिट मधला तो आहे ऍडजॉइनिंग और ऍडजसंट स्टेट्स तुम्हाला सगळ्यांना एक माहित असेलच की आपला जो शहादा तालुका आहे तर हा शहादा तालुका 2 राज्यांना या ठिकाणी 2 स्टेट जे आहेत महाराष्ट्राचे त्यांना ऍडजॉइनिंग झालेला आहे भारताची 2 स्टेट जे आहेत त्यांना तो ऍडजॉइनिंग आपल्याला झालेला दिसून येतो त्याला मध्य प्रदेशही आहे आणि गुजराती टच 2 राज्य त्याला टच आहे तसे महाराष्ट्र हे जे राज्य आहे स्टेट आहे तर याला ऍडजॉइनिंग आणि ऍडजसंट स्टेट कुठले कुठले आहेत
त्यांच्या बाउंड्र्या किती किलोमीटरच्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट युनिट आहे तो नेक्स्ट युनिट जो आहे सेकंड युनिट त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आज आपण या ठिकाणी फक्त सिलेबस जो आपल्याला दिलेला आहे त्याविषयी आपण थोडीशी माहिती करून घेऊ. द सेकंड युनिट इज डील्स विथ फिजिओग्राफी अँड ड्रेनेज इन महाराष्ट्र. ऍट दिस युनिट द टू मेन सब युनिट्स अँड दॅन त्यामध्ये आणखी परत काही आपल्याला लहान लहान पॉईंट दिसून येतात. तर पहिला जो भाग आपल्याला दिसतो की फिजिओग्राफी अँड ड्रेनेज मध्ये, तर महाराष्ट्राची फिजिओग्राफी कशी आहे त्याचा मध्ये भौगोलिक ज्योग्राफिकल त्याचं सिच्युएशन कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये फिजिओग्राफीमध्ये कोंकण रिजन, वेस्टर्न घाट आणि महाराष्ट्र प्लॅटू. तर कोंकण रिजन जे आहे, एक कोंकण रिजनमध्ये आपल्याला या ठिकाणी कोस्टल एरिया, अरेबियन सी अँड सह्याद्री माउंटन्स जो आपल्याला मध्ये एक पट्टी दिसते चिंचोळी, तर ते जे आहे तर त्याला कोंकण रिजन असं म्हटलं जातं. त्या कोंकण रिजनचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास स्टडी करावा लागेल. त्यानंतर वेस्टर्न घाट आपण एक मेन ज्योग्राफिकल ऍस्पेक्ट आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात दिसून येतो आणि त्या वेस्टर्न घाटचा मोठ्या प्रमाणामध्ये शॅडो हा आपल्याला महाराष्ट्राच्या ज्योग्राफिकल आणि परत ऍग्रीकल्चर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. लीवर्ड इनवर्ड साईड तुम्ही FYBSE ला शिकलेला असालच. मान्सून येतात त्याच्यामुळे मान्सून अडवला जातो, कोकणामध्ये पाऊस जास्त असतो, त्यानंतर देशावरती तो ड्रॉप कोन एरिया आपण त्याला म्हणतो, रेन शॅडो एरिया असं म्हणतो. मग हा जो वेस्टर्न घाट आहे तर याचा सुद्धा आपल्याला स्टडी या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यानंतर देन महाराष्ट्र प्लॅटू हा एक मोठा विस्तीर्ण भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. या महाराष्ट्र प्लॅटू जो आहे आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचशा जे रिव्हर्स आहेत रिव्हर्सच्या इरोजन कार्यामुळे हा महाराष्ट्र प्लॅटू बऱ्याचशा ठिकाणी याचं या ठिकाणी आपल्याला इरोजन झालेला आहे, तो खंडित झालेला आहे, तो कंटिन्युअस नाही. तर महाराष्ट्र प्लॅटूचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर जो या युनिट मधला एक सब युनिट आहे, द नेक्स्ट सब युनिट इज मेजर रिव्हर्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हर्स आहेत, त्यापैकी बरेचसे रिव्हर्स या वेस्टर्न कडून ईस्टर्न कडे या ठिकाणी वाहताना दिसतात, त्यांची लांबी जास्त आहे. काही शॉर्ट आहेत त्या ईस्टकडनं वेस्टकडे अरेबियन सीकडे जातात. मग त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये मुख्य ज्या नद्या आहेत तर त्या मुख्य नद्यांचं माहिती, मेन रिव्हर्स, त्यामध्ये गोदावरी, कृष्णा आणि तापी. तापी रिव्हरच्या विषयी, तापी रिव्हर का घेतलेलं असेल सिलॅबसमध्ये, तर आपला जे महाविद्यालय आहे ते महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या अंडरमध्ये आहे. आणि हा जो आपल्याला प्रदेश दिसतो हा प्रदेश तापी बेसिन मधला आहे. आपला जिल्हाही आपलं पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे क्षेत्र आहे, तापी खोरे आहे, तापी बेसिन मधला आहे. आणि म्हणून मग त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे की आपल्याला ते माहिती असावं आहे. अँड देन नेक्स्ट सब टॉपिक्स इज वॉटर रिसोर्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातले जलसंपदा कशी आहे याच्यामध्ये आपल्याला जे शिकायचं आहे ते स्टडी करायचे. मेजर डॅम्स ऑर वॉटर रिझर्वायर्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधले काही मेजर डॅम्स आहेत, धरणं आहेत आणि काही रिझर्वायर आहेत, तर त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रमुख त्यांनी दिलेले आहेत कोयना, जायकवाडी आणि हतनूर. याच्यामध्ये सुद्धा हतनूर हा जो प्रकल्प आहे हा आपल्याच खानदेशामधला आहे, आपल्याच भागामधला आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो सब टॉपिक आहे त्याचं हेडिंग आहे इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ कंजर्वेशन ऑफ वॉटर इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये जे वॉटर रिसोर्स आहे तर त्याचं इम्पॉर्टन्स काय कंजर्वेशनसाठी, कंजर्वेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की सांभाळ करणं, कंजर्वेशन
त्याचा व्यवस्थित वापर करणं, त्याचा शाश्वत विकास करणं, ती संपदा जी आहे ती व्यवस्थित वापरणं हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर ते काय नीड आहे, आपला जो भाग आहे तो बराचसा भाग दुष्काळ सुद्धा आपल्याला दिसतो. तर वॉटर कंझर्वेशन, जल संवर्धन त्याला असं म्हटलं जातं मराठीमध्ये, संवर्धन संवर्धन करणं म्हणजे त्याचा वापरही करायचा आणि त्याचं व्यवस्थित सांभाळही करायचा. असं जल संवर्धनाची काय गरज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अँड देन नेक्स्ट युनिट इज, थर्ड युनिट इज क्लायमेट, हवामान. महाराष्ट्रातलं हवामान कसं आहे हे आपण सगळे जाणतोच. तर या क्लायमेट हे जे तिसरं युनिट आहे याच्यामध्ये एकूण तीन सब पॉइंट्स आहेत. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लायमेट, कॅरेक्टर महाराष्ट्राचं जे क्लायमेट आहे तर त्याची वैशिष्ट्य कसे आहेत, कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं क्लायमेट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे. आणि सेकंड इज सब टॉपिक इज सीझन, ऋतू. सीझन महाराष्ट्रात कशा प्रकारचे आहेत, ते किती काळामहिनी असतात, त्यांचा काळ किती आहे ते. आणि तिसरा जो सब टॉपिक्स आहे अत्यंत महत्वाचा आहे, इम्पॉर्टन्स आहे, शिकायला अतिशय मजेशीर आहे, रिजनल व्हॅरिएशन इन टेम्परेचर अँड रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. महाराष्ट्रामध्ये आपला जो भाग दिसतो त्याच्यामध्ये रिजनल व्हॅरिएशन कसं आहे टेम्परेचरमध्ये, रेनफॉलमध्ये, हे आपल्याला शिकायचं आहे. ते का असेल हे आपल्याला शिकायचं आहे. आपण आपल्याकडे पाहतो की साधारणतः आपल्याच भागामध्ये सुद्धा धुळे किंवा नवापूर किंवा तळोदा अक्कलकुवा, तरी आपल्याला या ठिकाणी सुद्धा इतक्याशा भागामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी रेनफॉलमध्ये व्हॅरिएशन दिसून येतं. अँड देन द फोर्थ युनिट, मेन युनिट इज सॉइल अँड नॅचरल व्हेजिटेशन. हा आपल्याला चौथा मुख्य आपल्याला या ठिकाणी प्रकरण आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये एकूण जे सब टॉपिक्स आहेत तर हे फक्त दोनच आहेत. तर त्यामध्ये सॉइल अँड नॅचरल व्हेजिटेशन मध्ये आपल्याला शिकायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मृदा कशा प्रकारची आहे आणि नॅचरल व्हेजिटेशन जंगल कोणत्या प्रकारचं आहे, ते एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे का डेसुडेस फॉरेस्ट आहे, ते आपल्याला या ठिकाणी शिकावं लागेल. त्याच्यामध्ये सॉइल जी आहे त्याला सॉइलमध्ये एकूण चार सब पॉइंट्स आपल्याला दिसतात. पहिला जो पॉइंट आहे टाइप्स ऑफ सॉइल, मृदेचे प्रकार महाराष्ट्रातील, स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल, तिचं वितरण कसं झालेलं आहे ते शिकायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल, मृदेची वैशिष्ट्य कोणत्या प्रकारची आहेत, कोणत्या भागामध्ये कोणती मृदा आहे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एक समस्यात्मक आणि त्याच्यावरती प्रतिबंध पण असतो, अभ्यास पण असतो, रेमेडीज पण असतात, असा एक इरोजन अँड कंझर्वेशन ऑफ सॉइल इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कारणामुळे कोणत्या ठिकाणी मृदेचं या ठिकाणी इरोजन होतंय, क्षरण होतंय, आणि तिला कंझर्वेशन आपल्याला करायचंय, संवर्धन करायचं आहे, तर ते कोणत्या प्रकारे करता येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो नॅचरल व्हेजिटेशन. याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आपल्याला दिसतो टाइप्स ऑफ फॉरेस्ट, आपल्याकडे जे जंगल आहे, अरण्य आहे, तर त्याचे प्रकार कोणते आहेत. त्यानंतर स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉरेस्ट, जंगलांचं वितरण कसं आहे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि इम्पॉर्टन्स कंझर्वेशन ऑफ फॉरेस्ट, फॉरेस्टचं संवर्धन करताना त्याचं महत्व काय जीवनामध्ये हे आपल्याला शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट असा हा आपल्याला विषय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला हा विषय फक्त एसवाय बीएससीला नव्हे तर तुमच्या काही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा विषय कामाचा आहेच. तर लेक्चर संपायच्या अगोदरच मी असं सांगेल की टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ असं एक आपल्याला सध्या वाक्य दिसतं की थोडे दिवस तरी आता जोपर्यंत आपलं कॉलेज नियमित होत नाही तोपर्यंत असं जाम तुम्हाला मी ऑनलाईन काही व्हिडिओ या ठिकाणी पाठवत राहीन. तुम्ही त्याच्यातून काही नोट्स वगैरे काढा, काही पुस्तकं मागवा. काही शंका असतील तर आपल्या ग्रुपवरती त्या शेअर करा, मी लगेच त्या क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेलच. थँक्यू.